ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सरकारचं शिष्टमंडळ आता जरांग यांच्या भेटीला गेलेलं आहे. शिष्टमंडळ आणि जरांगेंमध्ये चर्चा सुरू आहे. सरकारचं शिष्टमंडळ एपीएमसीत दाखल झालेलं आहे. तेव्हा आता जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेलं आहे. हे शिष्टमंडळ एपीएमसीत दाखल देखील झालंय. अगदी काही वेळाची दृश्य आपण पाहतो आहोत. हे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे आणि आता शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर तोडगा निघणार का, मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचं, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.